मागच्या वर्षी शहागंज राजा बाजार मोतीकारांजा येथे जी दंगल भडकली होती त्या दंगलीमागे शिवसेना व एमआयएमच्या काही नेत्यांचा हात होता अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. शहराची शांतता बिघडवणारे लोक लोकसभा निवडणुकीत उभे राहून मते मागत आहे, अशा लोकांना शहरातील नागरिक मते देणार का, असा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार व आमदार सुभाष झांबड यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मला पक्षाने उमेदवारी दिली आहे, माझ्याकडे एबी फॉर्म आहे, आघाडीचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारीसाठी माझे नाव सुचवले होते, त्यांना पक्षाने उमेदवारी देण्याच्या अगोदरच विचारले होते, पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. माझा त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही, त्यांनी निवडणूक अपक्ष लढायची का नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी वेळ न घालवता ग्रामीण भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. मला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान खासदारांबद्दल नाराजी आहे. चंद्रकांत खैरे यांनी शहर व जिल्ह्याचा विकास न करता वाटोळे केले आहे. शहरात समांतरचे वाटोळे केले आहेत. DMIC एकही नवीन उद्योग आणला नाही. युवकांच्या हाताला काम नाही. ग्रामीण भागात दुष्काळ परिस्थितीमुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. चारा छावण्या सुरू नाही. शेतकरी अडचणीत आलाय. महिलांचे अनेक प्रश्न आहेत, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नवीन उद्योग शहरात मी निवडून आल्यानंतर आणणार आहे. शहर व जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण मला संपवायचे आहे. विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढत आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत झांबड यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, सुधाकर सोनवणे, रंगनाथ काळे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय, बाबा तायडे, डॉक्टर पवन डोंगरे, इब्राहिम पठाण यांची उपस्थिती होती. प्रेस कॉन्फरन्स लेने का मकसद एक ही है कि मुझे पार्टी ने, कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी औरंगाबाद जिले से लोकसभा के वास्ते दी है और ये लोकसभा के उम्मीदवारी का फॉर्म हम कल 1 तारीख को सवेरे 11 बजे रैली के माध्यम से 1 बजे भरना चाहते हैं. ये लोगों को मैसेज मिले, मेरे पत्रकार बांधों को मैसेज मिले, मीडिया को मैसेज मिले, इसलिए प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस राष्ट्रवादी और महाआघाड़ी के लोगों के नेताओं के साथ मैं लेना चाहता था, वो मैंने ली. हमने बताया कि इलेक्शन हमारा जो है सबसे पहला 20 साल में इस जिले में जो डेवलपमेंट नहीं हुई, विजन लेस हमारे MP थे जिनको विजन नाम की कोई बात ही नहीं थी. अगर आपने 8 दिन पहले 15 दिन पहले अगर सुने होंगे कि जो 30 साल से राजकारण में अलग अलग माध्यम से सत्ता में है, 20 साल से MP है, 10 साल मंत्री रहे, और उनके विजन आम जनता ने, खाली आम जनता ने नहीं देखे, हमारे देश की जनता ने नहीं देखे, विदेश की जनता ने देखे कि ये खासदार लोग 2100 सदी में जा रहे हैं और ये 1600 सदी की बात करते हैं कि मैं पूरी और नाड़ी से लोगों को अच्छा करता हूँ. जिसका एग्जाम्पल उन्होंने दिया, जो लोकसभा जो भाजपा के दिवंगत नेता जो है प्रमोद जी महाजन, उनको जब गोली लगी तो उनको मुझे बाला साहब ठाकरे ने फोन करके बताए कि उनको पूरी देखा हो और मैं उनको पूरी देखा 12 दिन जिंदा रहे. नाड़ी पकड़ने का मौका मुझे मिला नहीं, नाड़ी पकड़ने को मिलती थी वो पूरा जिंदा रहते थे. मेरा सवाल ये है अगर ये हम कौन से दुनिया में जी रहे, आज साइंस कहाँ जा रहा है, हम पूरी नाड़ी से जिंदा कर रहे. मैं ये बताता हूँ पूरी नाड़ी से जिंदा है तो जितने भी सेना के नेता आज देवलोक हो चुके, जो दिवंगत हो चुके, ये कोई मरना नहीं चाहिए था, जिंदा रहना चाहिए था. अपने शहर के शिवसैनिक हम ये मुद्दों पे लड़ रहे हैं, विकास के मुद्दों पे और शांति और अमन के मुद्दे पे. जो जातिवाद हमारे शहर को डेवलपमेंट के वास्ते जातिवाद के नाम पे इन्होंने जो तहत मचाई है वो हम खत्म करना चाहते. हम सब भाईचारे से रहते, प्यार मोहब्बत से रहते, वही प्यार मोहब्बत मैं आगे बढ़ाना चाहता हूँ. और हर समाज के, हर मजहब के साथ अगर उन पे कोई अन्याय होता है उसके साथ मैं खड़ा रहूँगा. ये मेरा इलेक्शन का पहला वादा है. दूसरा वादा डेवलपमेंट, डेवलपमेंट में मैं, मेरी प्रायोरिटी रहेंगी इंडस्ट्रियल डेवलपमेंट, उसके साथ प्रायोरिटी रहेंगी पर्यटन डेवलपमेंट, दो चीज़ें उसके साथ ग्रामीण भाग में, ग्रामीण एरिया में जो हमारे खेती वाले लोग हैं, ये खेती वाले लोगों को पानी की समस्या है, पानी की समस्या छोड़ने का काम, ग्रामीण रास्ते बनाने का काम, ये मेरा इलेक्शन का मुख्य मुद्दा रहेगा.